तर मुंबईमध्ये आज मनसेकडनं सुद्धा विविध चौपाट्यांवरती स्वच्छता अभियान राबवलं गेलं. मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. गणेश विसर्जनानंतर चौपाट्यांवरती तसं घाणीचं साम्राज्य असतं, निर्माल्य इकडे तिकडे फेकलेलं असतं. ही सर्व घाण चौपाटीवरची दूर करण्यासाठी आणि साफ करण्यासाठी आज विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संघटना यांच्या वतीनं स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं गेलं आहे. दादरमध्ये सुद्धा मोहीम राबवली गेली. अमित ठाकरे, राज ठाकरेंचे सुपुत्र हे या मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते. मुंबईच्या दादर चौपाटीवरती सध्या बीच क्लिनिंग सुरू आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विविध शाळांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत स्वतः अमित ठाकरे आहेत. अमित, कशा पद्धतीनं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ही बीच क्लिनिंग सुरू आहे आणि आणखीन कुठल्या कुठल्या भागातही सुरू आहे? हो, नाही कारण आम्ही 9 महिन्याआधी 1 डिसेंबरमध्ये हा कार्यक्रम राबवलेला की समुद्र किनारा स्वच्छता मोहीम आम्ही राबवलेली. तेव्हा मी एका उत्साहात होतो की एक मेसेज पोचवू आणि एक सोशल अवेअरनेस एक कॉजसाठी आपण करतो आहे. आज पण त्याच्यासाठीच करतो आहे. पण माझा तो उत्साह तुम्हाला आज दिसणार नाही, कारण आपल्याला ही परिस्थिती मला माहीत होती काय असणार आहे. त्यामुळे आपण ज्या जोशात, ज्या जल्लोषात, ज्या उत्साहात हा सण साजरा करतो, 10 दिवसांनी इकडे 11व्या दिवशी लोकांनी येऊन बघायला पाहिजे की काय परिस्थिती असते. त्याच्या रीतीने तुम्ही लोकांना आवाहन कराल की एक पर्यावरण स्नेही असा गणेशोत्सव आपण साजरा केला पाहिजे? नाही, माझी विनंती आहे सगळ्यांना. म्हणजे मी आत्ता पण बऱ्याच मंडळांना गेलो, बऱ्याच घरांमध्ये गेलो. तिकडे बऱ्याच ठिकाणी मला शाडूचे गणपती बघायला मिळाले, काही ठिकाणी चॉकलेटचे गणपती होते. विसर्जन करताना ते गणपती दुधात विरघळवायचे आणि मग तो प्रसाद म्हणून द्यायचे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या गोष्टीने जे ज्याच्याने पर्यावरणाला काही हे नाही होणार आणि आपल्या बाप्पाची विटंबना पण नाही होणार असं काहीतरी एक सण साजरा केला पाहिजे. कारण आपण 10 दिवस ज्याचा जल्लोष करतो, ज्याचा उत्साह साजरा करतो, जो सण साजरा करतो, त्या 11व्या दिवशी तुम्ही दाखवू नाही शकत, पण परिस्थिती खूप वाईट आहे. शेवटचा प्रश्न, लोकांना काय आवाहन कराल पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी? नाही, मला आता आवाहन म्हणजे मी एवढंच करेन की पुढच्या वर्षापासून घरी ज्या मूर्ती असतात किंवा मंडळांमध्ये ज्या मूर्ती असतात त्या शाडूच्या असू द्या, मग घरी तरी असू द्या, जेणेकरून हे आणि कृत्रिम तलावाचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करा. समुद्राकडे येऊन विसर्जन करण्यापेक्षा कृत्रिम तलाव, आपल्याकडे आता अनेक कृत्रिम तलाव वाढले आहेत मुंबईवर, त्यामुळे तिकडे तुम्ही हे करा. अमित ठाकरे जे सांगतायत की कशा पद्धतीनं पर्यावरण स्नेही आणि एक पूरक असा गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे, जेणेकरून पर्यावरणाची होणारी हानी टाळता येईल आणि गणपती बाप्पाचा हा जो उत्सव असतो, जो सण असतो, तो पर्यावरणाच्या साथीनं, पर्यावरणाला पूरक असा साजरा करण्याची गरज, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं काळाची गरज बनला आहे. कॅमेरामन अजित कदमसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.